ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाइन्स ने। पिंपरी चिंचवड मध्ये 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात। यात आळंदी आणि देहूतील वारकरी तसे साहित्यिक मोठ्या उत्साहाने सहभागी। घनश्याम दत्तात्रय दरवडे या चिमुकल्या पुढाऱ्याच्या राज्यभर चर्चेला सुरुवात। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी घेतली घनश्यामची भेट। आणि हजारो गावकऱ्यांनी शाश्रू नयनांनी रामला दिला अखेरचा निरोप। एवढ्या मोठ्या दुःखातही आपल्या बाळाचे डोळे, हृदय आणि किडनी दान करण्याचा घेतला निर्णय। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। उद्याननगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अधिकृत सुरुवात भव्य अशा ग्रंथदिंडीने गुरुवारी दुपारी पार पडली। त्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, आळंदी आणि देहूतील वारकरी तसेच साहित्यिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। दिंडीतील ग्रंथाचे पूजन संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, अमेरिकन दूतावासातील ज्येष्ठ अधिकारी आणि विचारवंत ज्ञानेश्वर मुळे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत झाले। विविध ग्रंथांनी सजलेल्या दिंडीतील पालखीत संकल संत गाथा हा सर्व संतांच्या रचनांचा प्रतिनिधी ग्रंथ, देशाच्या संविधानाची प्रत, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांचा या ग्रंथदिंडीत समावेश करण्यात आला होता। पुणे मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही दिंडी महामार्गाने पिंपरीत वल्लभ नगर आणि संत तुकाराम नगर मार्गे संमेलन स्थळी पोहोचले। तुतारीच्या निनादात निघाल्या या दिंडीत शेकडो अब्दगिरिया, केशरी फेटा आणि पारंपरिक पोशाख केलेले तरुण तरुणीचा समावेश होता। ढोल ताशा पथके, महिलांचे पारंपरिक खेळ, तलवारबाजीची थरारक प्रात्यक्षिके, चित्ररथ, पर्यावरण दिंडी, श्री मोर्या गोसावी भक्ती मंडळ, ज्ञानदीप विद्यालय भजनी मंडळाचे कार्यकर्ते, ज्ञान व तुकारामच्या घोषात संमेलनास्थळी निघाले। सुमारे 4 किलोमीटरची ही दिंडी संमेलन स्थळी पोहोचल्यावर संमेलनाच्या बोधचिन्ह असलेला ध्वजारोहणाचा समारंभही झालाय। हे ध्वजवंदन महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य आणि स्वागताध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते झाले। ग्रंथदिंडीच्या आरंभी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सबनीसांनी मराठी भाषा आणि साहित्याची उज्ज्वल आणि अभिमानास्पद परंपरेचा गौरव केलाय। मराठी माणसाला अभिमान वाटेल असे या दिंडीचे आणि संमेलनाचे आयोजन करणाऱ्या स्वागताध्यक्ष डॉक्टर पाटील आणि समन्वयक इटकर यांचे त्यांनी अभिनंदन केले। चार दिंडीबद्दलच्या मनोगतात डॉक्टर सबनीस म्हणाले की सर्वार्थाने वैभवशाली असा हा सोहळा भक्तीने रंगलेल्या भूमीत रंगला आहे। ज्ञान, साहित्य आणि भक्तीचा त्रिवेणी सन्मान या निमित्ताने होत आहे। सर्व धर्म, जाती आणि पंथ जोडणाऱ्यांना मराठी भाषेची ताकदच यातून प्रतीत होताना दिसत आहे। आपण सर्व एक आहोत याची अनुभूती या दिंडीच्या माध्यमातून होते। अशा मंगलमय वातावरणात महाराष्ट्रातील 11 कोटी मराठी बांधवांना मी संमेलनाचे निमंत्रण देत आहे। संमेलनात वाद हे होतात, पण संवाद ही भूमिका, सौंदर्य आणि सत्य या शाश्वत मूल्यांच्या मिलवातून होते, असा सकारात्मक संदेशही संमेलनाध्यक्षांनी दिला आहे। पिंपरी चिंचवडवरून सुनील पवार, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। येत्या 26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे पुणे येथील भूमाता संघटनेच्या वतीने 400 महिला शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी चौथऱ्यावर चढणार असल्याने त्यांच्या या आंदोलनाच्या निषेधार्थ नेवासा तहसीलवर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता। अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेने शनिदेवाचं दर्शन चौथाऱ्यावर चढून घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। दरम्यानच्या काळात या देवस्थानाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड करण्यात आली। मात्र या देवस्थानाच्या अध्यक्षपदी जरी महिलेची निवड झाली असली तरी येत्या 26 जानेवारी रोजी शनिशिंगणापूर येथे चौथाऱ्यावर चढून शनिदेवाचं दर्शन घेण्याचा इशारा
भूमाता संघटनेच्या वतीने देण्यात आल्याने त्यांच्या या इशाऱ्याचा निषेधार्थ नेवासा तहसीलवर हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करत मोर्चा काढला होता. या भूमाता संघटनेविरोधात प्रतिबंधक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मी सुनील घनवट या ठिकाणी नेवासा तालुक्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक तहसीलदार कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. सर्वांची मागणी अशी आहे की 26 जानेवारीला काही पुरोगामी विचारांच्या धर्मद्रोही महिला 400+ महिला त्या ठिकाणी येऊन शनिदेवाच्या चौथऱ्यावरती प्रवेश करणार आहेत. या धर्मद्रोही मागणीच्या विरोधामध्ये सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी आता दंड थोपटलेले आहेत आणि त्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. आमच्या 1000 वर्षापूर्वीच्या चालत आलेल्या परंपरा आणि प्रथा मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आणि तुमच्यामध्ये खरंच जर हिंमत असेल स्त्री समानतेसाठी आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी मागणी करता आहात तर सर्वप्रथम तुम्ही अन्य धर्मियांमध्ये मुस्लिम पंथीयांमध्ये ज्या मागण्या आहेत त्यांचा आधी विचार करावा, त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करता त्याआधी जाहीर करावं आणि मग हिंदू धर्मियांच्या विषय बोलावं. आज शनिदेवाच्या संदर्भातली जी प्रथा आणि परंपरा आहे गावातल्या आणि संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या संपूर्ण पंचकृषीतल्या एकाही महिलेला असं वाटत नाही की ती प्रथा आणि परंपरा मोडावी. तुम्ही जर स्वतःला शनिभक्त म्हणवता आणि त्या ठिकाणी येऊन अहंकार आणि मागणी करता की आम्हाला चौथऱ्यावर चढायचं आहे तर तुम्हाला शनिदेव तरी पाहणार आहे का याचा विचार तुम्ही करा. त्या संदर्भात त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी आणि आपण या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडनं 26 जानेवारीला सकाळपासूनच एक संरक्षण कडक करून उपस्थित राहणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा रोखण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक प्रथा परंपरा रक्षण अभियान राबवणार आहोत. सर्व शनी भक्तांना आपल्या या झेलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपणही आपल्या प्रथा आणि परंपरांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी अवश्य उपस्थित राहावं अशी विनंती मी सर्वच हिंदुत्ववादी संघटनांकडे या ठिकाणी करतो. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील घनश्याम दत्तात्रय दरवडे या चिमुकल्या पुढाऱ्याने सध्या राज्यभर चर्चेला सुरुवात केली. आपल्या खास शैली शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या छोट्याशा पुढाऱ्याची आज माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेच्या वेळी घनश्यामने अतिशय खास शैलीत पाचपुते यांच्या बरोबर गप्पा मारल्या. पाहूया त्याचाच एक रिपोर्ट. पण आता मी आमदार नाही मंत्री नाही मग आता कस सांगायचं. एक मुद्दा झाला आणखी दुसरा मुद्दा काय? वीज नाही, विजेचा प्रश्न नाही. आज वीज आहे तर कोणते वीज नाही परवा नाही आज बोलते बाबा. शाळेच्या अभ्यासाला त्यांना लाईट साठी आपण आता तुमचं भानगावला सबस्टेशन सुरू केले काम बघितलं का ते? आपण ते काम सुरू केले 5.5 कोटी रुपये दिले त्याला 3 वर्षापूर्वी ते काम चालू झाले. ते काम झालं की आपलं लोड कमी होईल सणाला लाईट मुळे 3 महिन्यात ते तयार होईल. आपलं रोड आहे हाच आहे रोड दुसरा रोड नाही. याच रोडने त्याला फक्त ते डांबर करायचं ते पंतप्रधान सडक योजने टाकलेलं आपण ते झालं की आपोआप होईल ते. कोणाला सांगायची गरज नाही करायची गरज नाही. प्लॅन मंजूर झाला त्या प्लॅन मध्ये आहे फक्त ते पण वरून पैसे आले की खाल येईल. आजचे दिन तर बाकी आहे ना. कर्ज माफ झाले पाहिजे दादा. एकदा झालं ना कर्ज माफ? एकदा झालं तर मी कर्ज माफ काय नाही. पण आमचे एवढेच प्रश्न आहे विजेचे पाण्याचे आम्हाला रोड तर एवढे आमचे प्रश्न. तुमच्या रोडचा प्रश्न सुटलेला आहे. मीच दिली इथे तुमच्याकडे हायस्कूल संस्थेने सुरू केलं त्यांनी केलं पाहिजे ना ग्रँड घेतली पाहिजे. तिथली शाळा तुमची सुरू करताना आपण तांदळीला शाळा केली. तांदळीला ग्रँड आहे. तांदळीला शाळाची इमारत बांधली. आता संस्था कोणाची? तांदळीला आपली संस्था ती तिथं केलंय. आता या संस्थेने नको करायला श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील घनश्याम दत्तात्रय दरवडे इयत्ता 8वीत शिकणारा विद्यार्थी सध्या राज्यभर मीडियाच्या माध्यमातून अनेकांना भुरळ घालत आहे.
आपल्या खास शैलीत घनश्याम हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहे. हे प्रश्न मांडताना तो सरकारलाही निरुत्तर करत आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्याची कशा प्रकारे ससे होलपट होत आहे याची जाणीव ग्रामीण भाषेत सरकारला करून देत आहे. गावाकडे रस्ते नाहीत, वीज नाहीत असे अनेक प्रश्न तो बिनधास्तपणे मांडत आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील मीडियामध्येही झळकत आहे याची दखल घेऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज टाके लोणार येथे घनश्यामच्या घरी जाऊन भेट घेतली. या 1 तासाच्या भेटीत घनश्याम आणि माजी मंत्री पाचपुते यांच्यात गावाकडील गप्पा रंगल्या होत्या. या गप्पात घनश्याम याने पाचपुते यांना गावाकडच्या व्यथा मांडल्या. दादा, तुम्ही पालकमंत्र्यांना सांगून आमच्या गावाला रस्ता द्या, वीज द्या अशी मागणी केली. या छोट्या पुढाऱ्याच्या बोलण्याकडे पाचपुते यांनी अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्याच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी आढळगावचे उपसरपंच जिजाराम डोके, श्रीगोंदा येथील प्रगतशील शेतकरी चंदू काका वाजे, भाऊसाहेब दरवडे, आदिनाथ फंड नानासाहेब दरवडे आदी उपस्थित होते. या चिमुकल्या घनश्यामकडे मधुर वाणी आहे. त्याने आपल्या वक्तृत्वाने शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहेत. त्याने मांडलेल्या व्यथांचा निश्चितच विचार केला जाईल, पण त्याने स्वतःला जिल्हाधिकारी बनायचे आहे असे सांगितले. त्यामुळे त्याने अभ्यासावर लक्ष देऊन खूप मोठे व्हावे अशी आपली शुभेच्छा आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री पाचपुते यांनी दिली आहे. जाहिरात आणि या सगळ्या पेपर म्हणजे टीव्हीने दिलंय, चॅनल मध्ये आलं, हे अत्यंत चांगले. आणि ज्या पद्धतीने तो मांडतोय ही पद्धत लहान या वयामध्ये जे शक्य नाही किंवा या वयामध्ये अपेक्षा करता येत नाही एवढी मोठी अपेक्षा त्याच्याकडून होते. आणि प्रश्नाची उत्तर उत्तम देतोय, त्याचे प्रश्न माहिती आहेत आणि प्रश्नाची उत्तर माहिती आहेत. या वयामध्ये ही सोच आहे तर याचा पुढे जाऊन थोडस डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. वर्गात मी विचारला तर त्याच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं तो हुशार आहे, तर तिथे लक्ष देऊन त्याला मोठं करण्याची आवश्यकता आहे. जे कुटुंब आहे अत्यंत छोट्या कुटुंबामध्ये जन्मलेला असताना सुद्धा आणि लहान असताना वयाच्या 7-8 वर्षापर्यंत तर खूपच परिस्थिती आईने त्याच्या साथला हातावरच घेऊन त्याला फिरावं लागत होतं. तो लहान आहे, कद त्याची उंची लहान आहे, पण विचार चांगले आहेत. आणि निसर्ग नेहमीच ज्यावेळेस असा अवगुण काय असतो शरीरात तर त्याची भर दुसऱ्या बाजूला करतो. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहे, त्यामुळे मला अधिकारी जिल्हाधिकारी बनायचं आहे. त्यानंतर मला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत अशी प्रतिक्रिया घनश्याम दरवडे या छोट्या पुढाऱ्याने दिली. आणि आता एक दुःखद बातमी. मृतक राम मगर यांना देऊळगाव माळी या गावात आज गावातील हजारो गावकऱ्यांनी शाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. सर्वांचा लाडका असलेला रामच्या अकाली जाण्याने गावात अबाल वृद्ध लहान थोर सगळेच हळहळले. गावातील लहान थोर सगळे रडले. गावात संक्रांत साजरी करण्यात आली नाही, गावात चूल पेटली नाही, गावात सर्व काही होते ठप्प आणि गावात होती नीरव शांतता. देऊळगाव माळी येथील मंदाबाई मगर यांचा धाकटा मुलगा राम मगर ज्याचा अकोल्याला मुलाखतीला जाताना अपघातात त्याचा ब्रेन डेड झाल्याने त्याचा मृत्यू झालाय. मुलगा वाचणार नाही असे समजल्यावर या मातेने एवढ्या दुःखात देखील आपल्या बाळाचे रामचे डोळे, हृदय आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राम मगर याचे मामा बद्रीनारायण गाडगे यांच्या मुलांची किडनी खराब झाली होती, त्यावेळेस त्याला आईची किडनी दिली गेली होती. त्यावेळेस त्यांना जो त्रास झाला त्या घटनेची प्रेरणेने मंदाबाईने हा निर्णय घेतला असल्याचं गावकरी सांगतात. आणि तो इतक्या दुःखात त्यांनी हा निर्णय अमलात आणला. सगळ्यांशी मनमिळावू असलेला राम जरी गेला असला तरी त्याचे अवयव ज्यांना दान केले गेले त्यांच्या रूपाने राम आमच्या जिवंत आहे अशी भावना या माऊलीने व्यक्त केली. राम अत्यंत हुशार, उत्कृष्ट तबलावादक, भजन गायक आणि अनेक गुणवान होता. त्याच्या या अकाली जाण्यानं गावची आणि कुटुंबाची आतोनात हानी झाली असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. मेहकरहून संतोष मालोसे, गरजा, महाराष्ट्र न्यूज. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात. यात आळंदी आणि देहूतील वारकरी तसे साहित्यिक मोठ्या उत्साहाने सहभागी. घनश्याम दत्तात्रय दरवडे या चिमुकल्या पुढाऱ्याच्या राज्यभर चर्चेला सुरुवात. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी घेतली घनश्यामची भेट. आणि
हजारो गावकऱ्यांनी शाश्रू नयनांनी रामला दिला अखेरचा निरोप. एवढ्या मोठ्या दुःखातही आपल्या बाळाचे डोळे, हृदय आणि किडनी दान करण्याचा घेतला निर्णय. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.